बुलढाणा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न तीनशे चारमध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज चारशे तीन येईल ज्यावेळेस तुम्हाला किती मिळवावेत असं विचारलेलं असतं त्यावेळेस ती संख्या काही एक मानू शकता तुम्ही म्हणजे मी मानतो की एक्स ही संख्या आहे जी कशामध्ये मिळवायची आहे तर तीनशे चारमध्ये मिळवायची आहेत कारण की इथे दिलेलं आहे तीनशे चारमध्ये तर बेरीज किती येईल असं विचारलेलं आहे म्हणजे बेरीज किती येईल आपण जसं लिहितो दोन मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर चार येईल असं जर मी म्हटलं तर एक जर ही संख्या घेतली तर आपण इकळ्या साईडला मिळवतो आणि बेरीज किती येईल म्हटल्यावर आपण बरोबरचं चिन्ह घेतो तर हा प्लसवाला दोन आपण त्या साईडला मायनसमध्ये पाठवतो तर इथे काय बेरीज किती येईल तर चारशे तीन चारशे तीन हे दिलेलं आहे ऑलरेडी आणि हे सुद्धा दिलेलं आहे तर हा प्लसमध्ये आहे तीनशे चार आपण तिकडे पाठवला हा काय होईल हा मायनसमध्ये जाईल म्हणजे एक्स बरोबर काय येईल चार छेद तीन वजा हा तीन छेद चार तीन छेद चार आता इथे सरळ सरळ वजा बाकी होऊ शकत नाही कारण की हा छेद इथे तीन आहे इथे चार आहे आता छेद समान करण्यासाठी आपण काय करणार आहोत म्हणजे यांचा लसावी घेऊन एक ट्राय करू शकता तुम्ही की यांचा लसावी बारा येतो लसावी करू शकता किंवा ही संख्या डायरेक्ट ह्या संख्येंना मल्टिप्लाय करायची म्हणजेच काय वरच्याला चार गुणीला चार तर ह्या संख्येने खालच्या संख्येला वरच्या संख्येनं गुणायचं वजा तीन गुणीला तीन भागीला का येईल तर भागीला ह्या दोघांचा एकमेकांमध्ये गुणाकार येईल म्हणजे तीन गुणीला चार तर काय चार चौक सोळा वजा तीन त्रिक नऊ भागीला किती तीन चौक बारा बरोबर किती सोळा वजा नऊ जर केले तर सोळा वजा नऊ म्हणजेच किती येतं सात आणि छेदामध्ये बारा आता हे एकमेकांना कटत नाही तर उत्तर किती आलेलं आहे सातशे बारा म्हणजेच काय तुमचा सात बारा इथे तयार आहे ऑप्शन क्रमांक चार आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं ला असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद